श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्री स्पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ ते पाहायला विसरू नका चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा ऋण फेडता आलं पाहिजे याविषयीची एक अतिशय सुंदर अशी कथा आहे आणि ती मला खूप आवडलेली आणि म्हणूनच मी तुमच्यापर्यंत ती शेअर करते बऱ्याच जणांना माहीतही असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी पोस्ट करते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया ऋण फेडता आलं पाहिजे तर पहा वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामांनी सर्वत्र बघितले पण पाणी कुठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते तेव्हा प्रभू रामचंद्रांनी पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कुठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग आम्हाला दाखव तेव्हा एक मयूर तेथे आला म्हणजेच मोर तिथे आला व श्रीरामांना म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे चला मी आपणास दाखवतो पण तिथे मी उडत उडत जाईन आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामुख होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईन त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयाजवळ पोचाल आपणास माहिती आहे की मयूरपंख हे एक विशेष काळी व विशेष ऋतूमध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छेविरुद्ध पंख निघत असतील तर त्याचा मृत्यू होतो आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभूची तहान भागवण्याचे मला सौभाग्य प्राप्त झाले माझे जीवन धन्य झाले आता मरताना माझी काही इच्छा शेष राहिली नाही तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी मयुरास म्हटले की माझ्यासाठी जे मयूरपंख इच्छेविरुद्ध काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋण बंद झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्कीच फेडीन माझ्या कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूरपंख धारण करून वचनानुसार मयुराचे ऋण उतरवले तात्पर्य एवढेच आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणो आपण कितीतरी ऋण फेडायचे बाकी ठेवले असतील आणि ते ऋण आपल्याला चुकवायचं आहे आपण तर अनेक ऋणानुबंधनात अडकलेले आहोत ते ऋण फेडण्यासाठी कित्येक जन्म कमी पडतील अर्थात आपण जे काही चांगले करायचे चा आहे ते या जन्मातच करायला हवे कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहीत नाही आणि म्हणूनच मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते आणि एक अजून महत्त्वाचे म्हणजे की पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी वैरी ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ बहीण नातेवाईक शेजारी अशा अनेक रूपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करत असतात त्यामुळे मी सरळ मार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीतच असं का होत असतं किंवा नेहमी माझ्यासोबतच वाईट का घडत असतं याची कधीच खंत करू नका आणि म्हणूनच समर्थ रामदास स्वामी म्हणतात मनात वाचिरे पूर्व संचित केले तया सारिके भोगणे प्राप्त झाले देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु चरणी व वाणी नामस्मरणात गुंतविल्यास जीवनातील आनंद सुख समाधान नक्कीच अनुभवता येतो आणि म्हणूनच परमेश्वर कृपेने आपल्याला मानवी जन्म प्राप्त झालेला आहे तर या जन्माचा आपण सार्थक करायला हवं आणि जे काही सत्कर्म आहे पुण्यकर्म आहे ते आपण ह्या जन्मातच करायचं आहे आणि त्यासाठी आपण आपलं कर्तव्य कर्म अतिशय मनापासून करायचं आहे आणि जे काही विचार आपल्या मनात येत असतात की आपण एवढं चांगलं वागू नये आपल्याच सोबत नेहमी वाईट का घडत असतं किंवा आपल्याच बाबतीत अशा गोष्टी का घडत असतात तर ह्या विचारांमध्ये गुरफटून न राहता आपण आपलं कर्तव्य मनापासून करायचं आहे आणि आपलं जे मन आहे तर ते आपण परमेश्वराच्या चरणी लावायचं आहे सतत नामस्मरण करायचं आहे आणि आपलं ह्या जन्मातील जो रोल आहे जे कर्तव्य आहे ते आपण मनापासून करत राहायचं आहे आणि ही माहिती थोडी जरी आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि इतरांपर्यंत जरूर शेअर करा सियावर राम चंद्र की जय जय श्रीराम